नमस्कार, मी रामदास दाभाडे, वाघोली गावचं माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य. दैनिक प्रभात या वृत्तसंस्थेने पुणे जिल्ह्यातील ज्या ज्या सरपंचांनी माजी सरपंचांनी गावाच्या विकासाला योगदान दिलं अशा सरपंच उपसरपंचांचा सत्कार आज या ठिकाणी दैनिक प्रभातच्या वतीने झाला. खरं पाहायला गेलं तर दैनिक प्रभातचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो की दैनिक प्रभात या वृत्तसंस्थेने पुणे जिल्ह्यामध्ये अनेक अशा सरपंचांना एक प्रोत्साहन दिलेलं आहे की ज्या सरपंचांनी चांगल्या प्रकारच्या गावाचा विकासामध्ये हातभार लावला, ज्या उपसरपंचांनी गावाच्या विकासामध्ये हातभार लावला अशा सरपंच उपसरपंच यांचा व आदर्श सरपंच देऊन पुरस्कार या ठिकाणी दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि या कार्यक्रमाला प्रामुख्याने पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे उपस्थित राहिले. दादांचं मार्गदर्शन ह्या ज्या सरप आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला सरपंचांना एक दादांचं मार्गदर्शन मिळालं आपल्या गावाचा विकास कशा पद्धतीने करावा या ठिकाणी पालकमंत्र्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याचं खरं आम्हा सरपंचांना चांगल्या प्रकारचं योगदान मिळणार आहे. आणि दैनिक प्रभातच्या या कार्यक्रमामुळं अनेक पुणे जिल्ह्याच्या ज्या सरपंचांना आदर्श पुरस्कार सरपंच पुरस्कार मिळाला अशा सरपंचांना जे डिप्युटीशनमधून 5-5 लाखाचा ग्रामनिधीसाठी गावाच्या विकासासाठी हातभार लावण्याचं देणार आहे चंद्रकांतदादा पाटील. आणि त्याच पद्धतीनं CSR फंडातूनही दादांनी जी जी कामं असतात त्या कामालाही मदत करणार आहे. त्याबद्दल खरं अर्थानं प्रभातने जो हा उपक्रम राबवला त्याबद्दल मी दैनिक प्रभात आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून आभार मानतो आणि याठी थांबतो.